नक्षलवादी संशयितांना अटक सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यातील दहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे सुकमा चिकपाल आणि फुलबारी गावातून संशयितांना अटक करण्यात आली आहे यातील एक जण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे सी आर पी एफ जवानांनी राज्य पोलिसांच्या मदतीने सुकमा चिकपाल आणि फुलबागरी गावात संयुक्तपणे ही कारवाई केली नक्षलवाद्यांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अटक केलेल्यांमध्ये चार जण हे स्थानिक लष्करी कमांडर आहेत तर त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे चोवीस एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंचवीस सी आर पी एफ जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले होते या हल्ल्यात चारही संशयितांचा हात असल्याच्या आरोपातून त्यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही सुकमा येथे येऊन जखमी जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली या हल्ल्यात पंचवीस जवान हुतात्मा झाले होते फॉर मोर न्यूज डिटेल प्लीज सबस्क्राईब टू यूट्यूब चॅनल आवाज न्यूज लाईन